नागेश्वर महाराजांच्या पावन अशा भूमीमध्ये मोशी ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी आज प्रचार सभेच्या निमित्तानं होत असलेली कोपरा सभा, या कोपरा सभेला उपस्थित महापौर, माजी महापौर, सर्व नगरसेवक, माजी पदाधिकारी, काल ज्यांनी प्रवेश केला ते आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते वसंतांना, आमच्या भाजपचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, विशेषतः मागवर केले सगळे मोशीतले माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, तरुण सहकारी मित्र, माझ्या सर्व माता भगिनी, सर्व उपस्थित मोशी ग्रामस्थ, मी दिलगिरी व्यक्त करतो कुणाचं नाव घेतलं नाही. आता उद्धव साहेबांची सभा संपेल 10 मिनिटांमध्ये आणि ते पिंपरीला येतील सगळं, तिथं आम्हाला जायला लागेल. गेल्या महिन्याभरापासून आम्ही निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रत्येक गावात जातोय, प्रत्येक वार्डात जातो, प्रत्येक ठिकाणी भेटतोय लोकांना. भेटत असताना लोकांचा मिळणारा प्रतिसाद, अनेक राजकीय पक्ष आहेत त्या पक्षातनं लोकांनी मला दिलेली साथ या निवडणुकीमध्ये ती फार महत्वाची आहे. नारायणने आता बसला सांगितलं की अनेक जास्त अनुभव त्यांनी या ठिकाणी व्यक्त केले. व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की अनेक राजकीय पुढारी आपापलं राजकारण, आपलं राजकारण मोठं करण्यासाठी, आपलं स्थान मोठं करण्यासाठी राजकारणात गावागावामध्ये भावकी भावकीमध्ये जाती धर्मामध्ये वाद निर्माण करतो आणि आपल्याला जे साधायचे ते साधन घेतो. मी माझ्या राजकारणाची सुरुवात अपयशातून केली. अपयशातून सुरुवात केल्यानंतर ज्यावेळेस लढलो ती पण ऍक्सिडेंटली लढलो आणि ती लढायची कशी हे मला माहिती पण नव्हतं. लोक मला पाहायची, लोक त्यावेळची अशी होती की समोरचा माणूस पाहायचा आणि त्याच्यावर मतदान करायचे. आता मला जर नीट कुणी त्या टायमाला पाहिलं की आत्ता जरी पाहिलं तर सहजासहजी कुठला माणूस माझ्या जवळ यायचा नाही, कारण शरीर यष्टी, दाढी, केस, ती राहणीमान, त्यामुळे लोकांना वाटायचं की हत्तीपासून लोक थोडी लांबच राहतात, तसं लोकांना वाटायचं. पण ज्यावेळेस लोकांना महेश लांडगे कळाला आणि महेश लांडगेला कळालं की लोकांच्या जवळ जायचं कसं, लोकांना महेश लांडगे कसा आहे हे कसं पटवून द्यायचं, महेश लांडगे कसा आहे लोकांना कसं कळेल हे जेव्हा मला माहिती झालं त्यावेळेस लोकांच्या जवळ गेलो. मला काय वडिलोपार्जित असं काय एकदम 1000 कार्यकर्ते मिळाले, 2000 कार्यकर्ते मिळाले असं काही नाही माझ्या भाऊ. जर एवढं जर मला मिळालं असतं पहिल्यापासून राजकीय वारसा जर मला असला तर कदाचित मला या पोस्टवर यायला फार त्रास झाला असता. संघर्ष झाला, संघर्ष झाला पण त्रास नाही झाला, त्रास कुठला नाही झाला. लोकांना कळालं की हा बाकीच्यांसारखा नाही, लोकांना कळालं की हा काम करणार आहे, म्हणून लोकांनी मला सातत्याने 3 वेळा निवडून दिलं. नाना जसे प्रत्येक वार्डामध्ये निवडून यायचे, नानांना नानांकडे नेतृत्व होतं, नाना कामगार क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती होतं, वक्ते होते, नेतृत्व होतं, कार्य चांगलं होतं, म्हणून कदाचित नानांना मोठं होऊन द्यायचं नव्हतं. म्हणून नानांना कायम मागं ठेवण्याचं काम झालं. ती त्यावेळची राजनीती राजकारण ते असतं. नाना मला महापौर न करण्यामागचं कारण काय होतं ते पण सांग. मला महापौर केलं तर मी उद्या त्या स्पर्धेत येईल, मी मोठा झालं तर मी स्पर्धेत येईन, अशी राजकारणातल्या लोकांची साधारणतः मानसिकता होती त्यावेळेस. पण तसं
जे जे मी शिकलो, जे जे मला अनुभव आले, ते मी आमदार झाल्यानंतर तो बदल करून टाकला. एकदम लोकांमध्ये राहून, लोकांच्यात मिसळून, पाहिजे तिथं बसून, पाहिजे तसं लोकांसारखं काम करून लोकांना आपलंसं केलं. आणि पहिल्यांदा समाविष्ट गावांमध्ये दोन महापौर केले, एक नितीन आप्पा आणि एक राहुल. नाही, हे दोन्ही व्यक्ती यांची राजकीय पार्श्वभूमी आहे का नाही, यांचा बाकीचा काही राजकारणाशी संबंध आहे का नाही, जनतेशी नाळ जोडलेली लोक आहेत, समाजाची नाळ जोडलेली लोक आहेत. कुठलाही नगरसेवक या माझ्यावर काम करणारा कुठलाही नगरसेवक, प्रत्येक नगरसेवक हा सर्वसामान्य माणसांबरोबर काम करणार आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वतःच्या राजकारणासाठी, आपलं पद अस्तित्व टिकवण्यासाठी कुणामध्ये वाद निर्माण करणार नाही, ही प्रामुख्याने भूमिका आमच्या सगळ्यांमध्ये आहे. कधीच कुणालाही दुखवणार नाही. मॅडम, अनेक लोकांनी अनेक आरोप माझ्यावर केले, भरपूर आरोप केले, फार टपरी टपरी हप्ता नामू तहू जहू सगळंच केलं. पण अण्णा नाना सगळं आता शरद भाऊ हे सगळे लोक भेटतात माझ्यावर. नाना, ते जेवढा आरोप करतात तेवढा माझ्यावर फ्लो वाढतो, लोक तेवढी वाढतात माझ्या मागं. कारण लोकांना कळालंय, लोकांना कळालंय खरा हप्तेकर कोण आहे, खरा माणूस कोण आहे, त्याच्या मागचा कोण आहे. मी तर 5 वर्ष करून टीकाच केली नाही आणि आज पण करत नाही. मी बघतच नाही, मी आपल्या आयटीत चाललेलं आहे. ज्याला भोगायचे त्याला भोगू द्या, मी बघत पण नाही त्याच्याकडे. आणि माझं काम पण नाही त्यांच्याकडे बघून वळून पाह, उगच बघून त्यांची किंमत वाढवण्यापेक्षा आपलं काम करण्यावर जास्त लक्ष दिलं ना तर काम. त्यांचं काम, त्यांचं राजकारण याच गोष्टीवर आहे. फक्त एकच गोष्ट, समोरच्यावर आरोप करणं, सर्व समोरच्यावर भयमुक्त भोसरी. तर भयमुक्त भोसरी होण्यासाठी काय केलं पाहिजे? पोलीस यंत्रणा वाढवली पाहिजे, पोलिसांना तक्रारी केल्या पाहिजे, पोलिसांना जास्त प्रशिक्षण मागून घेतलं पाहिजे. ह्याच्यासाठी भयमुक्त भोसरी करण्याची गरज. आता भयमुक्त भोसरी काय करणार आहे? आर्या पट्ट्यांनी भयमुक्त भोसरी करण्यासाठी पोलीस आयुक्तालय आणलं, पोलीस आयुक्तालय उघडलं. 20 वर्ष सत्ता असताना तुम्हाला पोलीस आयुक्तालय आधी पोलीस चौकी उघडता नाही, नारळ फोडण्याशिवाय दुसरं तुम्ही केलं काय? पण या महेश लांडगेनं जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडताना जे जे शब्द दिले ते पार करण्याचा, पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला. गेल्या 5 वर्षामध्ये प्रत्येक अधिवेशनमध्ये तपासून पहा, प्रत्येक अधिवेशनमध्ये 1 लक्षवेधीला तरी बोललोय, औचित्याच्या मुद्द्यावर तरी बोललोय, अर्धा तास चर्चेमध्ये बोललोय, काही ना काही मुद्दा भोसरी मतदारसंघातला मी मांडलाय. गेल्या 15 वर्षामधला 1 मुद्दा तुम्ही विधानसभेत मांडलेला, 1 क्लिप दाखवा म्हणा फक्त, चला 1 क्लिप दाखवा भोसरीतला 1 मुद्दा मांडलाय म्हणून तुम्ही विधानसभेमध्ये. ज्यावेळेस शास्तीकराचा आता कोर्ट लावतात, क्या हुआ तेरा वादा शास्तीकर, 2008 शास्तीकर झाला, 2008-9 मंजूर झाला शास्तीकर, त्यावेळेस मी आमदार होतो का? ज्यावेळेस रेड झोन झालं त्यावेळेस मी आमदार होतो का? ज्यावेळेस अनधिकृत बांधकाम पाडत होती त्यावेळेस मी आमदार होतो का? ज्यावेळेस तुम्ही सगळे होता, सर्व सत्ता तुमच्याकडे होती, सर्व महानगरपालिका तुमच्याकडे होती, आयुक्त तुमचे होते, सगळं तुमचं होतं, तरी लोकांची घरं कापडत होती. आज महेश लांडगेला विचारलं जातं की तू काय केलं शास्तीकरासाठी? अरे, महेश लांडगेला 1000 स्क्वेअर फूट पर्यंतचा शास्तीकर माफ केला, 2000 स्क्वेअर फूट पर्यंत 15% केला, आणि त्याच्यावर पण थांबलेला, अजून सुद्धा लागायची तयारी आहे महेश लांडगे विधानसभेमध्ये. तुम्ही मला सांगायची गरज नाही मी काय केले. मी माझ्यावर सुद्धा मी पॉलिटिशियन रिस्पेक्ट ज्यावेळेस चालू केलं आदरयुक्त राजकारण, त्यावेळेस एक कॉमेंट होती 13 सप्टेंबरला त्यांच्याकडनं, 2014 तुम्ही जो आरोप केले त्यावेळेस तुम्हाला पॉलिटिशियन रिस्पेक्ट नाही सुटलं का? 2014 महेश लांडगेनं कुणाचं नाव न अजिबात नाव नाही घेतलं, मी फक्त प्रश्न आणि गाजर दाखल होत. सातत्यानं 15 वर्ष तुम्ही आता इथं चळवळीमध्ये गेला ना तुम्ही पटरेमाडा,
जाऊन विचारा त्या पदारेमुळ्यामध्ये तीन वेळा तर मीच त्या लोकांकडे गेलो हात जोडायला, तुमचा रस्ता करतो मतदान करा. आज जाऊन बघा बरं काय केलं मी तिला पाणी जर रस्ता केला का नाही विचारा, सुवर्ण त्यांनी केला का नाही विचारा. अपमान करून दुसऱ्याला नावं ठेवून लोक तुम्हाला स्वीकारणार नाही. लोकांची आता मानसिकता बदललेली आहे, पार बदलून गेली लोकांची मानसिक. लोक म्हणतात बाप दाखवून राज्य कर, तुझं काम दाखवून मतदान मा, तुला तसं मतदान करणार नाही. एक काळ होता लोक आली गेली, लोकांना माहिती पण नाही कोण यायचं कोण जायचं त्याला मतदान करायची. लोक लोक आता इतकी हुशार झाले, मला असं वाटतं की मुलं तर जे शिकले सवरलेली जी मुलं आहेत ना आपली, ती तर फार ऍडव्हान्स मध्ये. मी माझ्या मुलाला जरी म्हटलं, माझ्या मुलीला जरी म्हटलं की आपल्याला या पक्षात जायचं, तर ती गुगलवर सर्च करते काय या पक्षामध्ये आहे, काय या पक्षाची ध्येय धोरण आहे. लगेच दुसरा उमेदवार त्याचं पण गुगलवर सर्च करते काय याचं शिक्षण आहे, काय शिकलाय, काय याचे काम आहे आणि काय केलं शहरासाठी. विजन 2020 संदर्भामध्ये ज्यावेळेस माझे आरोप होतात त्यावेळेस या भोसरीच्या नागरिकांना प्रश्न विचारायची वेळ त्यांना येते की यांनी काय केलं. माझा प्रश्न उलट त्यांना आहे, जो कचरा साठत होता एवढा 20 वर्ष, त्या कचऱ्यासाठी तुम्ही 20 वर्षामध्ये काय केलं. जे मी 5 वर्षामध्ये वेस्ट एनर्जीचा प्रकल्प केला ते झाडं जर तुम्ही 20 वर्षापूर्वी दाखवलं असतं तर तो कचरा कधी डोंगर म्हणून तुमच्या समोर नसता आला, त्या कचऱ्याचं कधीच पाणी इंद्रायणी नदीला नसतं आलं. जी लोक मला विचारतात काय केलं 5 वर्षात शास्तीकारा संदर्भात, त्याच लोकांना माझा प्रश्न आहे जर तुम्ही कायदाच नष्ट केला तर तुम्हाला ही वेळ आली नसती मला विचारायची की तुम्ही शास्तीकारासाठी काय केलं. ती लोक मला विचारतात तो प्रश्न मला विचारतात या शहराचं वाढतं नागरीकरण पाहून तू पाण्यासाठी काय केलं. त्या तुम्ही मला आज प्रश्न विचारताय, 20 वर्षापूर्वी जर तुम्ही आजचं नियोजन केलं असतं, आजच्या लोकसंख्येच्या आधारे जर नियोजन केलं असतं तर तुम्हाला ही प्रश्न विचारायची वेळ आली नसती. महेश लांडगिरी भामासखेड आंध्रच 100 MLT पाणी फक्त समाविष्ट गावांसाठी मंजूर करून आणलं हे महेश लांडगिरी केलं. विजय भयमुक्त भोसरीच्या माध्यमातून विचारलं पोलीस आयुक्त न मारण्यासाठी माझी स्वतःची लक्षवेधी आहे, नसेल तर जा माहितीच्या अधिकारात मागून घ्या, CD पाठवतो, CD ने ऐका महेश लांडगे काय बोललाय. महेश लांडगे विधानसभेत बोलताना बोललाय माझ्या इथल्या महिला असुरक्षित आहेत, माझ्या इथले विद्यार्थी असुरक्षित आहेत, माझ्या इथला नागरिक असुरक्षित आहे आणि वाढलेली लोकसंख्या पाहता आम्हाला पोलीस आयुक्तालयाची गरज आहे. प्रस्ताव तयार आहे, त्या प्रस्तावावर तुम्ही मंजुरी द्या आणि माझ्या शहराला या शहराला शहरातल्या प्रत्येक नागरिकाला या शहरातला प्रत्येक नागरिक माझी भगिनी या संरक्षणामध्ये जगली पाहिजे याच्याकरता तुम्ही पोलीस आयुक्तालय उभं करा हे महेश लांडगिरी या विजन 2020 मध्ये केलं. मला विचारण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, माझ्या जनतेला अधिकार आहे, तुम्हाला देवाने अधिकार दिलेला नाही. तुम्हाला ज्यावेळेस तुमचीच सत्ता होती त्यावेळेस तुम्हाला 100% अधिकार लोकांनी विचारायला पाहिजे होता तुम्हाला, पण आज माझ्याकडे लोकांनी विचारलं पाहिजे महेश लांडगे तू 5 वर्षात काय केलं, तुम्हाला अधिकार नाही. इंद्रायणीच्या बाबतीत बोललं जातं आम्ही आचारसंहितेच्या आधी 18 तारखेला आम्ही इंद्रायणी सुधार प्रकल्प चालू केला, त्याचं उद्घाटन आम्ही पाठवून ठेवलं, इंद्रायणीचं पूजन करून ठेवलं आणि आज त्याच्यानंतर पाऊस चालू झाला आणि परवाची त्यांची सोशल मीडियाला कॉमेंट आहे कुठं गेला इंद्रायणीचा पैसा. आता 10 दिवसात जर इंद्रायणी स्वच्छ होत होती असं जर तुम्हाला वाटतंय तर मग 15 वर्ष काय तुम्ही टाळ वाजत असत ना त्या कडेला, त्याच्या शेजारी काय करत असतात तुम्ही टाळेबाजू. अरे जर 15 वर्षामध्ये जर तुम्हाला इंद्रायणी सुधारता नाही मी 10 दिवसात तिथं उद्घाटन घेतलं तुम्ही मला प्रश्न विचारता काय झालं इंद्रायणी सुधारित फक्त पाऊस आला वाहून गेलं सगळी घाण वाहून गेली. मला विचारतात कुठे गेला निधी, मला विचारलं जातं की कुठे गेला तुझा आमदार निधी. अरे गावागावात जा तालमी पहा तुम्हाला लक्षात येईल महेश लांडगेचा निधी कुठे गेलाय. उगाच बेछूट आरोप करू नका, लोक आता बेछूट आरोपांना आहे ना बिलकुल स्वीकारणार नाही. महेश लांडगेनं जे केलंय ते जनतेला माहिती आहे आणि जनतेने ते स्वीकारले. गावागावांमध्ये जा, गावागावांमध्ये जा तुम्हाला कळेल लोकांची भावना काय आहे, लोकांची इच्छा काय आहे, लोकांना काय पाहिजे लोकांना कळेल. निवडून येण्यासाठी काही पण करण्यापेक्षा समाजासाठी काही पण केलं असतं तर तुम्हाला ही वेळ आली नसती. नुसतं देवाऱ्यात साहेबांना ठेवून उपयोग नाही, साहेबांसाठी काहीतरी करा. तिकीट सुद्धा घेतलं का त्या साहेब काय सांगायचं नाना. माझ्या आरोप करणाऱ्यांना स्वतःच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आत्मपरीक्षण
भोसरी गावामध्ये भैरवनाथ मंदिरामध्ये पूर्ण गाव जमा झालं त्या महेश लांडगेला परत आमदार करण्यासाठी. पैसे देऊन नव्हतं आलं ते गाव. चिखलीमध्ये गेलो, चिखलीमध्ये अख्खं गाव जमा झालं, पैसे देऊन नव्हतं आलं गाव. मुशीमध्ये अख्खं गाव पैशावर नव्हतं आलं. दुडळगावमध्ये, चरवलीमध्ये, डिजीमध्ये पैशावर नव्हतं आलं गाव. पैशावर जर सगळं संपत्ती जर सगळं जर पैशावर जमत असतं तर मला वाटतं या देशामध्ये राज्य करणारे सगळे बिझनेसमॅनच असते. आपल्यासारखं त्याचं कामच नसतं टिकलं तिथं. सगळं लोक जर विकत घेत बसले असते तर आपलं काम. पुन्हा आणि रोडचा इतिहास पहा. 2014 मी स्थायी समितीचा चेअरमन झालो. 2014 पासून मागचा 10 वर्षाच्या मागचा सगळा पोलीस स्टेशन जाऊन तपासा. वर्षाला 16-17 लोक त्या ठिकाणी अपघातात मृत्यू पावायची. महिन्यात 1-2 ऍक्सिडेंट त्या ठिकाणी व्हायचे. काल परवा पण सांगितलं रोज म्हणलं तरी ऍक्सिडेंट तिथे व्हायचा. आज जाऊन पहा ऍक्सिडेंटची 2014 ते 2019 पर्यंत झालेले ऍक्सिडेंट पहा. त्याच्यात गेलेल्या लोकांची नावं पहा. त्यातली सगळी लोकांची संख्या पहा. तुम्हाला कळल महेश लांडगेने काय केलेले. आणि ज्या वारकऱ्यांना जाताना रस्त्यावर चिखल होता, चालताना पडत होती, त्या वारकऱ्यांना विचारा त्या रस्त्यामुळे त्यांना काय किती आनंद होतो त्या रस्त्यावर चालताना. हे महेश लांडगेने केलं. अजून काय काय सांगू तुम्हाला महेश लांडगेने काय केलं. काय काय सांगू महेश लांडगेने काय काय केलं. अरे तुमच्याकडे ऐकण्याची क्षमता ठेवा आणि ते ऐकल्यानंतर स्वीकारा. स्वीकारा कोणतरी काहीतरी करतंय समाजासाठी आणि त्या प्रश्नांचं भांडवल न करता त्या सोडवण्याचं धाडस करतोय हे तुम्ही स्वीकारा. तर ते स्वीकारण्याचं तर राहिलं तू क्या हुआ तेरा वादा. आता हे नवीनच काढले क्या हुआ तेरा वादा. मला कळतच नाही यांना. आता कोणतरी इथं म्हणलं की आता पैलवानाला सांगा बसता दादा. मग 2014 कोण होत. 2014 कोण होत. ज्यांनी नीती बदलली द्रोणाचार्यांनी नीती बदलली त्याचा अंत झाला अर्जुनाकडून. इतिहास सांगतो ना नीती बदलाली. तुम्ही अन्यायाच्या विरुद्ध अन्यायाच्या बाजूने गेला तुम्हाला लोक कधी स्वीकारणार नाही. म्हणून मला माझं प्रामाणिकपणे मत आहे सगळ्या नागरिकांना हे अशा भूल तापांना अजिबात स्वीकारू नका. पहिलं एक असं वातावरण होत समाविष्ट गावं सगळी माझ्या मागं. समाविष्ट गावात तर कोण राहिलं नाही. समाविष्ट गावामध्ये 1997 पासून तर आत्तापर्यंत झालेला 2017 खर्च काढा पूर्ण समाविष्ट गावांचा आणि 2017 ते 2019 खर्च काढा. महानगरपालिकेत जाऊन तुम्हाला लक्षात येईल. दंडूभाऊला माहिती आहे विरोधात होता. काय दिलं दंडूभाऊला काय दिलं सांगा ना. शरद भाऊ आता विचारा सर त्याला सर किती काय दिलं त्यांना समाविष्ट गावांसाठी काय दिलं सांगा ना. अरे मी 2013-14 स्थायी समितीचा चेअरमन झालो. राहुल गांधीला विचार मी काय केलं. नितीन अप्पाला विचारा मी काय केलं. आता या दोन वर्षामध्ये जवळ 4000 कोटीची कामं चालू या गावांमध्ये सगळ्या. म्हणजे अर्ध बजेट इकडंच चालू आहे आपलं समाविष्ट गावांना. मी माझ्या घरापाशी माझ्या घरात सुंदर दिसा म्हणून कामांना बांधली. मी महेश लांडगेने समाविष्ट गावांच्या लोकांचा विचार केलाय. 2 महापौर केले. हा विचार केलाय तुमच्यासारखा की मला उद्या अडचण होईल. अरे ज्याच्या मनात पाप असतं ना त्याच्यात त्यालाच असे विचार सुटतो. संतांचे विचार फक्त बोलून तोंडात असून उपयोग नाही. आचरणात असले पाहिजे. आचरणात रोज दिसले पाहिजे तुमच्या अंगात. लोकांना नम्रता दिसली पाहिजे तुमच्यात. अरे तुमच्याकडनं अपेक्षा काय होती मला की तुम्ही झालेल्या पराभवाचं हे करता स्वीकार सांग स्वतः आत्मपरीक्षण करता आणि मग लोकांपुढे. परत तुमचं चालू झालं वस्ता झालं आणि पैलवान काय करणार वस्ता झालं आणि पैलवान काय करणार. अरे पैलवानाचा बाप कोण होता माहिती का तुम्हाला. किशनराव लांडगे. अरे त्या किशनराव लांडगेची तालमीची हिस्ट्री ऐका आणि मग माझं सगळं दोन हात करायला तयार राहा. मी पण कच्च्या बापाचा चेला नाही. माझ्या बापाने संघर्ष केलाय. मी पण संघर्ष करतोय आणि मी संघर्ष करताना मी प्रामाणिकपणे लोकांची सेवा करतोय. प्रामाणिकपणे लोकांपुढे जातोय. लोकांना त्यांचे प्रश्न विचारतोय. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देतोय. मला कुणीच कुणाचा आदेश मानायची मला गरज नाही. मला माझ्या आई वडिलांनी चांगले संस्कार दिले आणि ज्या दिवशी निवडून आलो त्या दिवशी माझ्या वडिलांनी सांगितलं मी पाया पडून बाहेर पडताना माझ्या एवढी म्हणते इकडे ये म्हणते
आता तू माझा नाही राहिला, तू माझ्या घराचा नाही राहिला, तू आता समाजाचा झाला. तू समाजाची काळजी कर, तुझ्या घराची काळजी करायला तुला बाप घेऊन काय, तू माझी का तुझ्या बायकाबरोबर काळजी करू नको. हे माझ्या वडिलांनी मला सांगितलं. त्यामुळं मी तुमच्या विरोधाला मी आज जे बोललो ते मी माझ्यावर आरोप केले त्याच्यावर बोललो. मी तुम्हाला त्यांच्याबद्दल तर वाईट अजून काही सांगितलेलंच नाही. अजून तर ते नानांनीला आवरलं मी म्हणलं नाना नको जाऊ द्या लगेच. त्याच्या नानांनी जर चालू केलं असतं ना तर तुम्हाला कळालं असतं काय आहे ते काय नाही. या गोष्टी आपण घडत राहतील राजकारणात. कुणावर आरोप होते कुणावर मी लगेच तिसऱ्या दिवशी तर माझं पेपरला सोशल मीडियाला आहे. कधीच आरोप कर म्हणजे आरोपाला कार्यकर्त्यांनी उत्तर देऊ नका. कार्यकर्त्याने उत्तर दिले कार्यकर्त्याला फोन येईल कारण तुझं माझं काय वाईट आहे का. तुझ्या वडिलांचे माझे संबंध चांगले होते. मी असं केलं मी तसं केलं. मी तुझ्या लग्नाला पण होतो, मी तुझ्या याला पण होतो. म्हणजे कॉमेंट्सवर सुद्धा त्यांचा लगेच फोन चालू होता. त्यापेक्षा कॉमेंट्सच करू नका. उलट त्याला म्हणाल तुम्हाला शुभेच्छा असं त्याच्या तुम्हाला शुभेच्छा. ज्याचं कर्मात त्याचं कर्म चांगलं त्याच. मी त्या दिवशी नाना एका हॉटेलच्या उद्घाटनाला होतो. तिथं जिनामदेव महाराजांचे वंशज होते आणि आपले डॉक्टर पण होते. त्यांनी मला सांगितलं डाईटवर बोला. मी महाराजांना विचारलं माणसाचं आयुष्य चांगलं कसे निवडी म्हणजे चांगल्या कर्मानी. डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर म्हणले आयुष्य तुझं चांगलं कसे देऊन चांगलं डाईट करण्याने. मग मी डॉक्टरांना विचारलं जर मी चांगली कर्म केली आपलं वाईट कर्म केली म्हणजे वाईट कर्म केली आणि चांगला डाईट केला तर जगल कसे असते वेळ. तर महाराज म्हणले नाही. मग डॉक्टर महाराजांना विचारलं की मी डाईट केला म्हणजे संप्रदाय नाही केला डाईट चांगला केला तर मी जगल का थोडा. तर म्हणले नाही, तुमची कर्म चांगली पाहिजे तरच तुमचं आयुष्य देवाने ठरवलेलं आहे तुमच्या कर्मावर. तुमचं यश सुद्धा देवाने त्याच्यावर ठरवलंय, तुमच्या कर्मावर ठरवलेलं आहे, तुमच्या वाईट वागण्यावर ठरवलेलं नाही. तुम्ही दिवसभर पाण्यावर राहा, तुम्हाला आयुष्य जर तुम्ही दुसऱ्याला मदत करत राहा दिवसभर पाण्यावर राहा तरी तुम्हाला आयुष्य मिळत नाही. पण दिवसभर तुम्ही लोकांना त्रास देत राहिला तर तुम्हाला तुमचं ठरलेलं आहे, तुम्हाला देव कधीच माफ करणार. आज भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सगळे फिरतो. शरद बाबा विचारा लोक उत्स्फूर्तपणे पुढे येतात उत्स्फूर्तपणे. मध्यंतरी मी परिसंवाद घेतला सोसायटीच्या लोकांचा, दुसरा संवाद घेतला पोलीस कमिशनरांचा, तिसरा संवाद घेतला प्राधिकरण सीओचा. कशासाठी घेतला? फेस टू फेस लोकांना समोरासमोर लोकांनी प्रशासनाला प्रश्न विचारले पाहिजे का आमची कामं होत नाही, का आम्ही टॅक्स भरतो आम्हाला का हे मिळत नाही. हे सगळं आम्ही समोरासमोर ओपन ठेवलं, सगळं खुला ठेवला एकदम. त्यामुळे लोकांना काय झालंय आता त्यांना कळून चुकलंय. आता लोक आपल्याला निवडून देण्याच्या मनस्थितीत नाहीये, त्यामुळं त्यांची मनस्थिती फार विध्वस्त झालेली आणि ते बेछूटपणे आरोप करत सुटले. त्याकरता त्यांच्या आरोपाकडे लक्ष देऊ नका. नागेश्वर महाराजांच्या समक्ष सांगतो मी तुम्हाला, नागेश्वर महाराजांची एक अशी दैवी शक्ती. मी ज्या दिवशी इथं येतो नागेश्वर महाराजांच्या इथं दर्शन घेतो त्या दिवशी माझ्यामध्ये पॉवर 2-4 पटीने वाढलेली असते. एकदम अंगावर काटा आलेला शिरशिरी होती. आणि खरं सांगतो आपल्या सगळ्यांना एक उज्ज्वल आणि चांगला भोसरी मतदारसंघ काढवायचा असेल, एकत्र राहून विकास करायचा असेल, आपल्या मुलांना चांगलं भविष्य द्यायचं असेल. आपल्याकडे काय झालंय माहिती का? राजकारणाला जास्त महत्व दिलं नाही. राजकारणाला झालं जास्त महत्व.